साई सिद्धी बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत महिलांसाठी खानदेशातील प्रसिद्ध गुलाबाई फोंडला उत्सव साजरा करण्यात आला। संस्थेचं हे तिसरं वर्ष असून त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, मोणादिदी सौ संगीताताई जाधव, पुष्पाताई आव्हाड, मेकअप आर्टिस्ट ललिता पाटोळे, संगीता गायकवाड, वंदना चौधरी, सेवाकर आयुक्त उपस्थित होत्या। या खेळासाठी परिसरातील 250 महिला उपस्थित होत्या। या खेळाच्या विजेत्या म्हणून यशस्वी ग्रुप यांना सन्मान चिन्ह देण्यात आले। संस्थेच्या अध्यक्षा सौ सुष्मिता लांडगे यांनी प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या बाबत त्यांनी माहिती दिली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव सविता लांडगे, आरती कचरे, विजय आहिरे, अनिता लोखंडे, मीना शिंदे, रश्मी बांदेकर, सीमा देवदास, अनिता पाटील, जया पाटील, स्वाती धोंडगे, संगीता इंगळे, ज्योती लांडगे, मनाली लांडगे, नलिनी दराडे यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर तसेच उपस्थित महिलांचे आभार संस्थेच्या सचिव सौ सविता लांडगे यांनी मानले। साई सिद्धी बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत महिलांसाठी खानदेशातील प्रसिद्ध गुलाबाई फोंडला उत्सव घेण्यात आला। या उत्सवामध्ये सहभाग घेतलेल्या महिलांनी अतिशय उत्तमरित्या सादरीकरण करत आनंद घेतला। त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आदरणीय सीमाताई आणि उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, साई सिद्धी बहुउद्देशीय संस्था याचा म्हणजे सुरुवात आम्ही एका छोट्याशा बचत गटापासून केली। आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण एका कुटुंबापासून केली तर आपण एक कुटुंब घडवलं तर आपण एक समाज घडवू शकतो। तर त्याप्रमाणे आम्ही आमच्या लांडगे कुटुंबातूनच याची सुरुवात केली। आणि जेव्हा हे काम करत असताना मी माझ्या जाऊबाई अक्का सविता लांडगे, मी त्यांना अक्का म्हणत असते, मी जेव्हा अक्कांना म्हणाली की अक्का आपल्याला बचत गट स्थापन करायचा आहे, त्यावेळी अक्का मला म्हणाल्या की हो तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी। त्यावेळी असं म्हणजे एक स्त्रीच एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा उभी राहते ना तेव्हाच एक असं काम मोठं काम घडू शकतं, याचे मला आजही म्हणजे त्याचा चित्र मला दिसत आहे। बचत गटाच्या अंतर्गत काम करत असताना माझ्याबरोबरच्या माझ्या मैत्रिणी मीनाताई शिंदे असतील, अनिता लोखंडे, लीना आटाळे, सीमा देवदास, रश्मी, वैशाली पवार, चुकून कोणाची नावं राहून गेले तर सॉरी। तर ह्या सर्वांनी मला आम्ही 2009 पासून सगळ्याजणी बरोबर काम करत असतो। तर आम्ही एक महिला सक्षमीकरण बरोबरच आम्ही महिला सबलीकरण करण्यासाठी महिलांनी आम्ही उठणं उत्पादन केलं, काही मसाले वगैरे अशा गोष्टी करत असताना त्याचबरोबर त्याला आम्ही समाजकारणाची जोड दिली। समाजकारणाची जोड म्हणजे आम्ही वृद्धाश्रम, आधाराश्रम यांना भेटी दिल्या आणि त्यातून आम्ही समाजकार्य करत आलो। आज साई सिद्धी बहुउद्देशीय संस्था अशा याच्यावर काम करते आहे की महिला ह्या फक्त म्हणजे आर्थिक दृष्ट्या नाही तर त्या म्हणजे मानसिक दृष्ट्याही त्या सक्षम झाल्या पाहिजे। तर या दृष्टीने आमचं पुढचं पाऊल आहे आणि महिलांच्या विविध सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आमचं हे तिसरं वर्ष आहे आम्ही गुलाबाई फोंडला हा कार्यक्रम घेत असतो। आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत सीमा देवदास आणि त्यांच्या सगळ्या ह्या मैत्रिणी ह्या मला खूप सहकार्य करत असतात। आणि असं म्हणतात की कुछ कर दिखाओ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा, ते तत्व मी एक ठेवलं। कधी वाटतं मदर टेरेसा व्हावं की माधुरी दीक्षित व्हावं, कधी वाटतं मदर टेरेसा व्हावं की माधुरी दीक्षित व्हावं, कुणीही व्हावं पण मिळालेल्या आयुष्याचं एकदा सोनं तरी व्हावं, एकदा सोनं तरी व्हावं। थँक्यू। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक।